गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान हे मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि मोदी साहेबांनी भारत देशामध्ये सर्व स्वच्छ असावं यासाठी हा अभियान सुरू केलेलं आहे. आपण जर बघत असाल तर भारत देशामध्ये आपण गेल्याच्या नंतर आपण सांगतो हा देश एवढा चांगला आहे, हा देश एवढा चांगला आहे, या देशामध्ये साफसफाई चांगली आहे. पण ही साफसफाई म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी ठेवलं पाहिजे. मेगा कचरा मेगी जिम्मेदारी ह्या ह्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांनी जर आपला कचरा आपण कचरा कुंडीत टाकला, आपल्या कचऱ्याची विल्हेवाट रस्त्यावरती न टाकता आपण चांगल्या ज्या ठिकाणी कचरा टाकायचा त्या ठिकाणी टाकला, तर नक्कीच आपला देशसुद्धा तसा सुंदर असेल. जी सोने की चिडिया बोललं जातं, हे भारत देश माझा सोने की चिडिया आहे आणि या सोने की चिडियाला चांगलं ठेवण्यासाठी आपण जर चांगल्या पद्धतीने ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर आपल्या देशामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वच्छता राहील. आणि ह्याच्यामध्ये सर्व आपण बघत असाल, विद्यार्थी असतील, राजकीय लोक असतील किंवा कर्मचारी असतील, सर्वांनी सहभाग घेऊन या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. खरं तर जी नवीन पिढी आहे ह्यांनी स्वच्छता अभियानमध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कारण एवढंच आहे की त्यांच्या मनामध्ये देशाबद्दल भावना निर्माण होणं आणि ते ज्या टायमाला ह्या गोष्टीकडे लक्ष देतील त्या टायमाला नक्कीच स्वच्छ हा आपला भारत देश पूर्ण स्वच्छ राहील. ठेकेदारांच्या तर आपल्याला माहिती आहे ठेकेदारांचा भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा इन्व्हॉल्वमेंट असतो. पण मी महानगरपालिकेची पूर्ण जिम्मेदारी समजत नाही, कारण प्रत्येक माणसाच्या पाठीमागे महानगरपालिका राहू शकत नाही. महानगरपालिका कचरा उचलण्याचं काम करत असते. ज्या ठिकाणी कचरा आपण टाकला पाहिजे त्याच ठिकाणी आपण कचरा टाकला पाहिजे. आपण जर गाडीतून किंवा रस्त्यातून चालता चालता काही खाल्लं आणि कुठेही टाकलं तर महानगरपालिका किती त्याला पूर्ण पडू शकतो. पण ह्याच्यामध्ये जे टेंडर घेणारे लोक आहेत, कचऱ्याचे टेंडर ज्या लोकांनी घेतले आहेत, ते राजकीय लोकांच्या आशीर्वादाने टेंडर घेतले जातात आणि त्याच्यामुळे कचरा उचलण्यासाठी कचरा कुंड्या भरून जातात तरी त्या उचलल्या जात नाही. ह्यासाठी हे टेंडर घेणारी लोकं आणि राजकीय लोकं जिम्मेदार आहेत.